तू आली आहेस आणि तुला बोलायचं नाहीये असं होऊ शकत नाही. बोला. जाऊ दे, जाते मी. गुंजा पाय कसा आहे? बर आहे, रच्छाला आईन बाम दिला पण तुमचा मुंबईचा बाम काय बी कामाचा नाही, म्हणून मी काय केलं, डोंगरवाडीचा उपाय केला. ते हलत घेतली, त्याच्यामध्ये पाणी घातलं. पाय कसा आहे एवढंच विचारलं, उपचार विचारले नाहीत. बर आहे. आणि काय सांगायचं होतं तुला? काय सांगायचं होत? तुला काहीतरी सांगायचं होत ना. बाहेर. हा साहेब, मला की नाही काल असं काहीतरी वेगळंच वाटलं बघ. वेगळंच म्हणजे? म्हणजे पहिल्यांदा असं कोणाच्या तरी फटफटीवर बसली, कोणाच्या तरी माग. मला तुमची फटफटी लय आवडली बघा. पहिली गोष्ट, तिला फटफटी म्हणत नाहीत, तिला बाईक म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती माझी बाईक नव्हती, माझ्या मित्राकडून घेतली होती उधारीवर. असे उधारीवर घेतलेल्या गोष्टी जास्त टिकत नाहीत. कसं आहे ना साहेबा, आपलं समज उधारीवरच आहे. ऐन टायमाला मिळालेलं, नाहीतर गळ्यात पडलेलं. कधी ना कधी परत देऊन टाकावंच लागणार आहे. बघे हळू बोल, घरात आहोत आपण. सॉरी सॉरी साहेबा. ऐका की आमच्या गावाकडे बी असतात फटफट्या. हा फक्त पोलिसांकडेच, त्या अशा आवाज करणाऱ्या फटफट 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 फटफट. ती तुमच्याकडे आहे की नाही? तसली काय तो रुबाब, काय तो चोरा. मला की नाही लय आवडतात बघा असल्या फटफट्या. आमच्या गावाकडे की नाही असल्या फटफट्यांचा आवाज ऐकून ही असली टवाळखोर पोरं लांब धूम टाकून पळून जातात. आणि साहेबा एक दिस की नाही मी अशी पोलीस ऑफिसर बनणार आणि त्याच रुबाबात त्या फटफटीवर बसून अख्खी डोंगरवाडी पालथी करून टाकणार. म्हणजे वरची कपार म्हणू नका, खाल्याकडचा वड म्हणू नका, नाद्याचा सीएत म्हणू नका. पोलीस ऑफिसर व्हायचंय की लेडी कीर्तनकार? काय साहेबा, नाही बोलायला लागले की बोलत सुटते सगळं. आणि कशी बसणार त्या फटफटीवर? पाय पुरणार आहे तुझे साहेब? ते की नाही मी असं मोठं बूट. नाश्ता लावायला सांग. जा जाती.